हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र ये नंदो ज्ञान राजा सुपात्र तयाठवीता महापुण्य राशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वरासि जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। निवासाच्या मंदिरामध्ये माऊलीनं आपल्या सगळ्या भक्तजनांना क्षर अक्षर काल क्षराची माहिती दिली आज अक्षराची। भगवान वाच भगवान अर्जुनाला सांगतात की अक्षर पुरुष कोणाला म्हणता हे तू ऐकून घे। आपल्याला ऐकायचंय माऊली सांगते आणि तुम्हा सगळ्यांना स्वतः राम सांगत हे ऐकून घे। यथार्थ ज्ञान विपरीत ज्ञान या दोन्हींचाही ज्याला स्पर्श होत नाही निर्विकारपणे यथार्थ ज्ञान ज्ञानाने उभा राहतो असा अलौकिक पुरुष म्हणजे अक्षर पुरुष। जे यथार्थ ज्ञान आहे आणि जे विपरीत ज्ञान आहे दोघांचाही स्पर्श नाही। परमात्मा पुरुषोत्तम जो आहे आपण पुरुषोत्तम मासामध्ये ज्या परमात्म्याला भसतो तो परमात्मा निर्विकारपणे ज्ञान आणि विपरीत ज्ञान याच्यामध्ये उभा राहतो आणि अलौकिक असा हा परमात्मा। पृथ्वीवर मेरू पर्वत जसा मोठ्या पर्वतांच्या मध्यभागी उभा आहे त्याप्रमाणे हा अक्षर पुरुष समजावा। सगळे जेवढे आहे देवता त्यांच्या मध्य परमात्मा आहे। मेरू पर्वत ज्याप्रमाणे पृथ्वी स्वर्ग पाताळ या तिन्ही लोकांमध्ये वाटला जात नाही त्याप्रमाणे अक्षर पुरुष ज्ञान व विपरीत ज्ञान याचा संबंध ठेवत नाही। यथार्थ ज्ञानाचा स्पर्श नसल्यामुळे मी ब्रह्म आहे सत्य कल्पना ज्याप्रमाणे अक्षर पुरुषाला बाधा होत नाही। मी ब्रह्म नाही आणि सत्यही नाही निर्विकार त्याप्रमाणे विपरीत ज्ञानाने मी देह असे त्याला कधीही वाटत नाही। विपरीत ज्ञान काय म्हणजे मी देह आहे आणि सत्य ज्ञान म्हणजे काय परमात्मा। सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण तो हा श्रीहरी पाहिला मी डोळे भरी मी ब्रह्म आहे याचं यथार्थ ज्ञान ब्रह्माशी एकरूप होत नाही। म्हणून विपरीत ज्ञानाने मी देह आहे ही कल्पना द्वैताज्ञा पत्करावी लागत नाही। मी देह आहे ही कल्पना द्वैत ज्ञानामध्ये ती देवाला नाही। यामुळे यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान दोन्ही ज्ञान येथे नाहीतच दोन्ही ज्ञान नाही। संपूर्ण अज्ञान अक्षर पुरुषाचं स्वरूप होय।
मातीचे धूळपणा जातो, मातीची घागर अगर भांडे होत नाही, अशा चिखलाच्या गोळ्याशिवाय भांड होणार नाही, नुसत्या मातीने होत नाही, त्याच्यात पाणी घालावं लागतं। पुरुषाच्या मधल्या स्थितीचं स्वरूप आहे। समुद्राच्या लाटा, लाटाही नाही पण पाणीही नाही, असं कसं? पाणी नाही, लाट नाही, समुद्राच्या आकाराची स्थिती तशी अवस्था अक्षर पुरुषाची आहे। जागृत पार नाही, जागृती पार नाहीशी भावी, स्वप्न पडू नये अशी जी झोपेची गाढ अवस्था आहे त्याला अक्षर पुरुषाची अवस्था म्हणतात। आपल्याला अनुभव सांगितला, जसं आपल्याला गाढ झोप लागते, कशाचीच शुद्ध राहत नाही, म्हणजे अशी गाढ लागते की स्वप्नही पडत नाही। जर स्वप्न पडत असेल तर गाढ झोप नसते, स्वप्नही पडत नाही, जाग येत नाही, अशी जी गाढ झोप आहे। कैक लोकांना एक तास लागतो आणि त्या तिकडे ब्रह्मानुभव येतो। मग देवाचं चित्र दिसतं, गुरुचं चित्र दिसतं, ब्रह्मभाव कोणाकोणाला पहिल्या रात्री सुद्धा दिसून जातं, गाढ झोप लागून जाते, बरोबर ब्रह्मभाव जागृत होतो। कारण निद्रा शांत झाली ना तर भाव कायम राहतो, निद्रा जर शांत नाही झाली तर शरीरात उष्णता निर्माण होते आणि उष्णतेनं भावामध्ये डगमग डगमग होते। काही लोक जे अस्थिर असताना असं झालं पाहिजे तसं झालं, त्यांची झोपच व्यवस्थित होत नाही, मग ते खूप वेळ झोपले तरी नाही, कारण विचार घेऊन झोपतात। काय घेऊन झोपतात? मग आता ज्यांना विचार त्रास देतात ते काय करतात? काहीतरी मद्य पितात आणि त्याच्यात ते विसरतात, पण तिथे ब्रह्मभाव जागृत, कारण ते मद्याची नशा आहे, गोळीची नशा आहे। ज्या वेळा मन निर्विकार होतं तेव्हा शांत झोप लागतो, चिंतेनं झोप येत नाही बघा, काळजीने झोप येत नाही, मग निष्काळजी होईल कसा मनुष्य? तर भार देवावर टाकायचा, मग गाढ झोपायचं की देवा आता मला झोपू दे, खूप खूप झाली, म्हणजे ती अशी जागृती आहे। आणि त्यावेळा तो ती जी निद्रा गाढ, तो पुरुष परमात्मा। पा तुकाराम महाराजाला स्वप्नात अनुग्रह झाला म्हणजे काय? गाढ निद्रा होती, त्यात भगवान जाऊन पोहोचले, अनुग्रह झाला, समर्थांना झाला। ज्यांना ज्यांना स्वप्नात अनुग्रह होतो ते भाग्यवान असतात, कारण ती अवस्था परिपूर्ण झालेली असते शरीराची, शरीर निर्विकार होतं, त्याच्याशिवाय स्वप्नामध्ये देवत्व येत नाही। जागृती पार नाहीशी व्हावी, स्वप्नही पडू नये अशी जी गाढ झोप अवस्था असे ती अक्षर पुरुषाची अवस्था, म्हणजे ती देवाची अवस्था। गाढ झोपेमुळे संपूर्ण विश्वाचा भास होत नाही, आत्मबोध प्रकाशित झालेला नाही तरी आत्मबोधाचा आनंद मिळतो। आपण म्हणतो ना, आज काय झोप लागली काय, म्हणजे आनंद झाला तुम्हाला। म्हणून शास्त्र काय सांगतं, ज्याला गाढ झोप येत नाही त्याने आपला हातपुसाचा रुमाल बारीक ओला करायचा आणि नाभीवर ठेवायचा। नाभी काय करते? त्या गाढ रुमाल सगळी उष्णता ओढून घेतो आणि उष्णता ओढून घेतल्या। आता एका शास्त्रकाराने असं सांगितलं मांडलं, एका मूर्खाने काय केलं, बर्फाचा तुकडा ठेवला। आता बर्फाचा तुकडा उष्ण असतो, झोपत आली नाही रात्रभर, त्याला वाटतं बर्फ जास्ती थंड आहे। माठातलं पाणी घेतलं तर चाललं असतं, पण बर्फाचा तुकडा गरम आहे, म्हणजे काही लोक उलट करून टाकतात, थंड पाहिजे थंड पाहिजे। उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय, बर्फावर पाय ठेवला, पाण्यात पाय ठेवून बर्फावर उडालं, बर्फ गरम आहे, इतकं विचित्र आलंय। हरिद्वारला समोर गंगा वाहते तरी ते म्हणतात बर्फाचं शिल्ड पाणी प्या शिल्ड। आता तर समोर गंगा आहे, थंड गार आहे, फक्त काय करावं लागतं, गाळून घ्यावं लागतं, ते बारीक बारीक वाळू असते ती गाळून घ्यायची, ते गार पाणी, पण लोक तिथे बर्फाचं पाणी पितात। ते म्हणतो गाव शिल्ड मी गार काय शिल्ड, त्या काशीला आपण तिथे उतरतो ना, तिथे ती विहीर आहे, तिथं पाणी भार चांगलं आहे। मी सगळ्यांना म्हणलं तुम्ही नदीवर गंगाचे पाणी भरायला जाऊ नका, म्हणजे गावर, अरे तीच गंगा इथे आहे, अगदी धर्मशाळा आणि गंगा लांब नाही आहे,
खाली गेलं तर गंगेचंच पाणी आहे आणि एकदम शुद्ध पाणी आहे. तिथूनच येताना भरून देतो मी, कारण स्वच्छ आहे, त्याच्यात गाळ नाही किंवा काही नाही, मिश्रण काही नाही. गंगेपासून 50 किलोमीटरवर जेवढ्या विहिरी आहे तिथे गंगाच आहे. त्या शुक्ताला जर रस्त्याने चालले तर एकच आपसाचा झटका मारावा लागतो, खाली एकच झटका. आज शुक्तालचा दिवस आहे, याच पौर्णिमेला गेलो होतो आपण 2009. एकच झटका मारावा लागतो, इतकी गंगा आहे तिथे. म्हणून ते म्हणतात वेदांत अज्ञान स्वरूपाला आजा असं म्हटलेलं आहे, ज्याला जन्म नाही असं नाव दिलेलं आहे. जन्म नाही आणि नाश नाही म्हणून अज्ञापनानं त्या अक्षर पुरुषाचं दुसरं नाव नाही. अमावस्येला सर्व कलारहित कलाशून्य चंद्र रूप पाहायला मिळतं, त्यामुळे अक्षर पुरुष सदैव स्वरूप आहे. अमावस्याच्या दिवशी चंद्र असतो ना, त्याला एकही कला नसते, तो असतो आकाशात आहे तो, फक्त आपल्याला दिसत नाही कारण त्याला कला नाही. मग प्रतिपदा आणि द्वितीय पासून प्रतिपदेची एक कला आणि द्वितीयची कला म्हणून त्याची कोर दिसते फक्त अशी. ती कोर सुद्धा एक तर दक्षिणेला फाकते नाहीतर एक तर उत्तरेला फाकते. दक्षिणेला फाकली की असं सांगितलंय महागाई होते, आणि उत्तरेकडे फाकली की स्वस्तही होते. म्हणून फळ पिकल्यानंतर झाडाचं बीज जसं फळा बीजामध्ये लीन होत राहतं त्याप्रमाणे स्थूर आणि सूक्ष्म उपाधीचा नाश मूळ जगदीश अक्षर पुरुषाच्या रूपानं त्याच्यात मिळून जातो. म्हणजे सगळे जीव शेवटी कुठे मिळतात? परमात्म्यामध्ये. आपले कर्मभोग संपले, कर्मभोग थांबलं, सत्कर्मात लागला मनुष्य की ईश्वरामध्ये मिळायला सुरुवात. अर्जुना अव्यक्तापासून अक्षर पुरुषापर्यंत विपुल ज्ञानाचा घोगणारा वारा जागृती आणि स्वप्न अवस्थेत अनेक बुद्धीचे भयानक अरण्य निर्माण करतो. अव्यक्त आणि अक्षर पुरुषापासून विपरीत ज्ञानाचा म्हणजे की जे ज्ञान माणसाच्या जीवनाला बोचक आहे याचा वारा स्वप्न अवस्थेमध्ये निर्माण होतो आणि बुद्धीचे तरंग भयान होतात. काही काही लोकांना उदास वाटतं, हत्या कराविषयी अमुक ढमुक बुद्धीचा तोल जातो. काही लोक काय करतात, देवाची ना आपली बरोबरी करून घेतात. बघ मी असे काही महाराज होते, वेलवेट लावायचं आणि मी शंकर झालो असं म्हणायचे, हातात त्रिशूल घेऊन फजितावधी मध्ये. हा अज्ञान पण आहे. काही लोक एकदा मी म्हणजे 15 वर्षाचा होतो आणि बंगल्यावर राहतो, तिथे एक शेजारी कुलकर्णी होते, त्यांच्याकडे एक ग्रस्त यायचा, त्यामुळे माझ्या अंगात गजानन महाराज होता. आता मी गेलो तिथे, गेल्यानंतर आता ते बरोबर तो नाटक बरोबर करायचा गजानन महाराज. आता मला काही पण त्याने केळ्यांचे प्रसाद दिले अर्धे अर्धे तुकडे, सालासहित केळ खाऊन जा म्हणे. जो खाणार नाही म्हणजे सालासहित त्याचं मी धरून देईल म्हणे. मी काय केलं, नखाने केळ असं मला सुरुवातीपासून कमी खाण्याची सवय, ते नखाने कोळलं आणि असं घालून साल मुठीत धरून ठेवलं. शेजारच्या म्हटलं पाहिजे आता मी साल ठेवलाय, ओळखतो का पाहू, कसं काय ओळखेल तो. सगळ्यांनी खाऊन घेतलं वेड्यासहित सालासहित गजानन महाराजा प्रसाद, मी खाल्लाच नाही तो. ते उठल्यानंतर गेलं म्हटलं होय साल घे, हा तुम्ही खाल्लं नाही म्हटलं बिलकुल नाही. साल खाण्याची वस्तू आहे का महाराज, असं चुकीचं सांगतील का सालासहित का, हे महाराज आहे. म्हणून काही लोक काय करतात, देवाच्या स्वरूपाची भ्रमित वारा आपल्या अंगाशी लावून घेतात. हे आपण देव झालो, हा नवरदेव जरूर व्हा, तिथे तुम्हाला देव व्हाण्याचं, स्त्रियांना लग्न झाल्यानंतर लक्ष्मी होण्याची परवानगी आहे, म्हणून तर दांड्याला लाथ मारतो तुम्ही. मला काल कोणीतरी ते हे पाहिलं असेल ना सिनेमा,
त्याच्यामध्ये ते माप जे आहे इकडे कोल्हापूर सांगली इकडे माप डबरू सारखं असतं, आपल्याकडे माप भरून असतं। खांद्याचा हा एक मोठा प्रश्न आहे। प्रत्येक गोष्ट विधिवत आहे, कारण माप जे आहे ना ते सरळ पाहिजे, माकडं तिकडं नको, तिकडे डबरू सारखे माप असतात। समजून धरत आपलं शेर सरळ आहे, पावशेर सरळ आहे, अर्धा शेर सरळ आहे आपला, आपल्याकडे सरळपणा फार आहे। तर ते वाकड माप आहे म्हणे, मनुका म्हणजे वाकड्या मापाला पाय लावते मुलगी म्हणून वाकडी चालते का म्हणे, लोकांच्या संशयमा सांगा बाप, आता कशाचे संशय घेतील लोक, याचा काही भरोसा नाही। आणि कशावर भरोसा ठेवतील? मध्यंतरी 4 वर्षापूर्वी अंगठ्यामध्ये अंगठी घालायची पद्धत निघाली होती, ज्या ज्या अंगठ्यामध्ये अंगठी, अंगठ्यामध्ये अंगठी, आता मध्ये काय बोलून गेली ती, मध्ये काशाची अंगठी, कासवाची अंगठी, कारण भ्रमित गोष्टी काय आहे, भ्रमित। तो देवाचा अवतार आहे का असं, पण कसा अवतार आहे, मलिकांचा अवतार, त्यांच्या त्या गोष्टी ज्या आहे, काही लोक काय करतील याचा भरोसा नाही। काल सांगितलं मी तुम्हाला, घरात बालाजी आहे, लक्ष्मीचा नवरा घरात आहे, मग त्याच्या पुढे हा मनी प्लॅन काय करेल की नारळ काय करेल, तो लक्ष्मीचा नवरा तुमच्या घरात आहे नारळ आहे, तर त्याच्यापेक्षा हे साधनं कवड्या हे कसे आहे पैसे, तो नारायण आहे ना, लक्ष्मीचा मालक जर तुमच्या घरात आहे तर हे बाकीचे साधनं करायचे काय, मांजरीचा जार, हे विचार करा तुम्ही। लोक हजारोने पैसे घेतायत तुमच्याकडून, आपण तुमच्या घरात जर नारायण आहे हा तुमच्यावर त्याच्यावर तुमचा भरोसा नाही, हे खरं आहे, त्या नारायणावर तुमचा भरोसा नाही आहे, तुमच्या कवडीवर भरोसा आहे, निंबूवर भरोसा आहे, मिरचीवर भरोसा आहे, नजर उतरली त्याच्या नावाने रक्षा लावली की उतरणार नाही का, रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल हे स्तोत्र म्हणता, म्हणजे तुम्हाला जे मी परवाही सांगितलं की तिरुपतीला लोक जातात, त्यांना त्यांना अशी कल्पना आहे की आपल्याला गेलं की खूप पैसा मिळतो, पण बुद्धी सुधरत नाही ना, खसखस मध्ये रवाट टाकता। तिरुपतीला गेल्यावर बुद्धी शुद्ध झाली पाहिजे, आणि जेव्हा बुद्धी शुद्ध होईल तेव्हा देश पुढे जाईल। जोपर्यंत सगळ्यांची बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत देश पुढे जाण्याचं, घर पुढे जाण्याचं फक्त स्वार्थ तुमच्या डोक्यात राहील ना, काय राहील। तिरुपतीत गेलेल्या माणसाने भावाला जर फसवलं तर त्याची बुद्धी सुधारलेली नाही आहे, त्याने शेजारच्याला फसवलं तर त्याची बुद्धी सुधारलेली नाही। देवाकडे गेल्यानंतर तुमची बुद्धी सुधारायला पाहिजे, आणि बुद्धी सुधारली हे देवाची कृपा आहे। पैसा मिळाला तर ते तुमच्या भाग्याची कृपा आहे, आणि पैशाकरता काय करायला तर छल कपट, छल कपटाने जास्त मिळतो, मेल येते तसा मिळत नाही। मग छल कपट जोपर्यंत वृत्तीमध्ये आहे तोपर्यंत ईश्वरी कृपा नाही, ईश्वरी कृपा नाही आहे। म्हणून अर्जुना अव्यक्तापासून अक्षर पुरुषापर्यंत विपुल ज्ञानाचा घोगरा तो जो वारा आहे तो वारा जीवांना लागतो। जगामध्ये जागृती आणि स्वप्न दिवस रात्रीचा खेळ हा चालूच असणार, क्षर पुरुषाला ना जागृती ना स्वप्न दोन अवस्था मिळाल्यामुळे या पुरुषाची केवळ देणगी होय। अक्षर पुरुषाच्या स्थितीला अज्ञान घन सुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे, म्हणून घनदाट अज्ञानाची गाढ झोप लागली आणि आपला फायदा कोणास कसा करून घेता येईल याची दादही नाही, म्हणून तो अक्षर पुरुष कोणाला फायदाही करून देत नाही आणि स्वतःही फायदा करून घेत नाही, ज्याला त्याला कर्मयोग देतो। भगवान गीतेत काय सांगतात, कर्मे ईशु भजावा, कर्मानं ईश्वर भजायला पाहिजे। आज काय झालंय, लोक स्वार्थानं ईश्वर भजतात, कर्मानं भजत नाही। अर्जुना या अक्षर पुरुषाच्या वृत्तीला ब्रह्मप्राप्ती असं म्हटलंय, या देव कळाला की आपल्याला ब्रह्माची प्राप्ती झाली, पण
अक्षर पुरुषाच्या अज्ञान रूपाची गाढ झोप घेऊन जागृती अवस्थेंना अक्षर पुरुषाच्या अंगावर खेळायला मोकळे मैदान सापडते. प्रकृती आणि पुरुष यांचा विलास अंगाच्या कौतुकाने नाचवतो. प्रकृती आणि पुरुष, पुरुषोत्तम वेगळा आणि पुरुष वेगळा, हे प्रकृती आणि पुरुष काय करतात, आनंदाने या भगवंताच्या अंगावर खेळत असतात, हे लीला करत असतात. ज्याप्रमाणे नातू आजोबा आणि आजी यांच्यामध्ये आनंदाने खेळतो, तसे हे प्रकृती आणि पुरुष या भगवान अक्षर रूपाच्या पुरुषोत्तमावर हे खेळ करत असतात. अक्षर पुरुष स्वरूपानं पूर्णच आहे. अक्षरूप स्वरूप कसं आहे, पूर्ण पूर्ण आहे. आणि ते पूर्ण असल्यामुळं विश्वात्मक मायापुरीचं जन्म यापासून झालेला आहे. या परमात्म्यापासून विश्वात्मक मायापुरीचा जन्म झाला आहे. आणि ही माया कधीच तृप्त होत नाही. जसं अग्नीमध्ये तूप पडत गेलं की अग्नी वाढतच राहणार. तुम्ही तूप टाकणं बंद केलं की अग्नी हळूहळू हळू शांत होणार. तसं विकारांची धावपळ एक विपरीत ज्ञानाचं विचित्र स्वभाव आहे. हे जे विकार आहे यांची धावपळ, आणि हे विकार म्हणजे विचित्र ज्ञान आहे. पा जसजसे विकार वाढत जातात तसतसं मनुष्य विचित्र होत जातो. अक्षर पुरुषाला सदा सुप्ती अवस्था असल्यामुळे या अक्षर पुरुषाला स्वभावता नाश नाही. अक्षर पुरुष जो आहे ना याला नाश नाही, केवळ सत्य ज्ञान जागृती हीच आहे. या अक्षर पुरुषाचा नाश करू शकेल असं नाही. वेदांत शास्त्रामध्ये अक्षर पुरुषाला पुरुष या नावाने संबोधलेला आहे. वेदांतामध्ये या अक्षराला पुरुष असं म्हणतात. या अक्षर पुरुषाला स्वभावता नाश नाही म्हणून परमेश्वराला नाश नाही. जसं इंद्र बघा, इंद्र हा काश्यप ऋषीचा आणि आदितीचा पुत्र आहे. म्हणजे इंद्राचा जन्म कुठे झालाय, भूमीवर. पण इंद्राच्या आईनं इंद्राकडून व्रत वैकल्य करून घेतले म्हणून इंद्र स्वर्गावर गेला. आता काश्यपाचे दुसरे पुत्र आदिती, दिती, दितीला झाले राक्षस. आता यांना स्वर्ग मिळाला यामुळं या दितीच्या पुत्रांनी स्वर्गाच्या इंद्रा. पण या दितीनं राक्षसांना वळण नाही लावलं की कोणाचा द्वेष करू नये. अदितीने इंद्रांना वळण लावलं, इंद्र कोणाचाही द्वेष करत नव्हता, अक्षर पुरुषाचं भजन करीत होता म्हणून इंद्राला स्वर्ग झाला. आणि एवढं नाही तर दितीनं देवाकडून मागून घेतलं, माझ्या कुळांचं रक्षण झालं पाहिजे आदितीनं. आणि दितीने काय मागितलं, माझ्या मुलांजवळ भरपूर संपत्ती पाहिजे. हिरण्यकश्यपून हिरण्याक्षाजवळ संपत्ती होती पण शांत बुद्धी नव्हती. आज आपल्याला सुद्धा काय पाहिजे आहे, पोरांजवळ भरपूर संपत्ती पाहिजे पण बुद्धीच नको. अहो संपत्तीवान पोरांच्या किल्ल्या तीन तीन केल्या तरी वेळेवर सापडत नाही, बुद्धी कमी आहे. कुठली वस्तू कुठे ठेवतात ते लक्षात राहते, बुद्धीच नाही ना. एक काम तीन तीन वेळा करतात, एक काम तीन तीन वेळा, आणि त्यामुळे प्रगती खुंटून जाते. बुद्धी अदितीने बुद्धी मागितली आणि दितीने फक्त संपत्ती मागितली. आज सगळे लोक फक्त संपत्ती मागतात. त्यामुळं विपरीत अवस्था होते. बरं संपत्ती मागतात तर मागतात, बरोबरी करतात, सगळ्यांना बरोबरी नाही जमत. आपल्या प्रारब्धात तेवढं तेवढं जात, कारण बुद्धी नसल्यामुळे सात्विकता आणि समाधानता नाही आहे. वैभव आहार विहार म्हणून ते म्हणतात अर्जुना, विपरीत ज्ञानाच्या या दोन्ही अवस्था जागृती आणि स्वप्न, सुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोपेतून बुडून नाहीशी होतात. सुप्ती म्हणजे गाढ झोप जेव्हा मी ब्रह्म आहे अशी खात्री होते, जसं झोपेमध्ये विसरून जातो
तसं मनुष्य मी ब्रह्म आहे, मी देवाचा देव माझा असा विश्वास होऊन जातो. नरहरी सोनार आधी पांडुरंगाच्या विरुद्ध होते, शंकराला भजत होते, पण जेव्हा पांडुरंगाने पाहिलं की आपल्या पंढरपुरात राहतो चांगला आहे हा, याच्या मनातला द्वैत गेलं पाहिजे म्हणून त्याच्या घरी गेले आणि सांगितलं की मला विठ्ठलाला तडजोडा करायचा आहे. नरहरी सोनार म्हणे मी तुमच्या देवाचं तोंड पाहणार नाही. हा शेठ म्हणे भाऊ डोळे बांधून माप घे, नको भाऊ तोंड, आपल्याला काय करायचं आहे. केला कर दोडा की दोन इंच कमी, केला कर दोडा की दोन इंच कमी, थकून गेला हा सोनार. आता ते घडायचं होतं विपरीत होत, शेवटी काय केलं, शेवटी काय केलं देवाने, सोनार शंकराचा एवढा भक्त होता, पिंड दिसल्याबरोबर आनंद झाला, हे तर माझे देव आहे म्हणे. मग सोड डोळे, सोड डोळे म्हटल्यावर डोक्यावर पिंड आणि खाली, म्हणून आपल्या विठ्ठलाला तुळशी पण वाहता येते आणि बेल पण वाहता येते. कारण डोक्यावर कोण आहे, महादेव, आणि पायावर कोण आहे, पांडुरंग, म्हणून पायावर तुळशी आणि डोक्यावर बेल, असा देव नाही गेला. बाकीचं वैकुंठ चतुर्दशाला वाहता येते, पण या देवाला दोन्ही वाहता येतं, कारण भेदच आहे ना. अक्षर पुरुष आहे पांडुरंग, कोण आहे, अक्षर पुरुष. रुक्मिणी साहेब मागे आहे अक्षर पुरुष, म्हणून त्या पंढरीमध्ये राहून तो सगळ्या जगात आग वाऱ्या निघाल्या, मनाने तरी निघाल्या लोकांच्या, तो त्या पंढरीत राहून जगाचा सगळा कारभार पाहतो. तुम्ही किती खोटे वावत्या जोडा तो पाहतोच, तो तरी डोळे बंद आहे त्याचे, कारण तो अक्षर आहे, गाढ आहे, त्याला सगळं कळतं. म्हणून अर्जुना विपरीत ज्ञानाच्या दोन अवस्था जागृती आणि स्वप्न, सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेतून. आता तो लाडका अग्नी स्वतः ज्याप्रमाणे स्वतः नाश पावतच नाही, तुम्ही लावला की तो असतो, त्याप्रमाणे हा पुरुष ब्रह्म आहे. स्वच्छ प्रकाश जेव्हा अनुभवाला येतो तेव्हा अक्षर पुरुष दिसतो, म्हणजे बुद्धीचा मनाचा स्वच्छ प्रकाश. म्हणून अक्षर पुरुष अज्ञान नाहीस झालं आणि वृत्तीरूप ज्ञान खाली उरतं. मग आता अक्षर पुरुष ज्ञान प्राप्त झालं, आपली जी वृत्ती आहे ही वृत्ती फक्त आपली उरते. म्हणून वृत्ती काय होत जाते, निस्पृह ही वृत्ती, नाही तर काही लोकांची वृत्ती शेवटपर्यंत सुधरतच नाही, वृत्ती निस्पृह होऊ लागते. वृत्तीचं ज्ञान खाली उतरलं की अक्षर पुरुषाला आत्मज्ञानाचा साक्षात्कार. आता हे वृत्तीरूप ज्ञान खाली उतरलं म्हणजे आत्म्याकडे, की वृत्ती चांगली झाली की आत्मा प्रकाशित होतो आणि मग फक्त केवळ ज्ञानच उरतं. जगात सर्विदम खरविदम ब्रह्मासी, सगळीकडे ब्रह्म आहे असा अनुभव यायला लागतो. आता उत्तम पुरुष आणि पुरुषोत्तम, आता प्रकृती आणि पुरुष, आपली वृत्ती झाली की आपण उत्तम होतो आणि उत्तम झालो की पुरुषोत्तमामध्ये मिळतो, म्हणजे देवामध्ये मिळून जातो. नामदेव महाराज देवात मिळून गेले, पाच मी सगळ्याकडून यात्रा करून आले, मुक्ताबाईची आणि निवृत्तीनाथांची समाधी झाली, पंजाबकडचे लोक नामदेव महाराजांना गुरु मानू लागले आणि नामदेवाकडे यायला लागले, सगळीकडे कीर्ती पसरून गेली. पांडुरंगाला सांगितले की पांडुरंगा आता पुढे झाले, बरोबरीचे सगळे संत चालले गेले, आता मी एकटा उरलो, पण देवा मला तुझ्या पायरीच्या जवळच ठेव. म्हणून जसे पांडुरंगाकडे झाले तसे पायरीमध्ये गेले. आषाढ शुद्ध चतुर्दश नामदेव, म्हणून नामदेवाची पायरी झाली, म्हणजे वृत्ती कशी झाली, सगळे देवांमध्ये वाढले गेले गेले, थोडा अभिमान होता तो गेला, प्रेमळ भक्ती होती ती होती, पण शेवटी वृत्ती अशी झाली की मी पांडुरंगाच्या पायापाशी राहील. म्हणजे क्षर पुरुषामध्ये पुरुषोत्तमामध्ये मिळण्याची तयारी झाली.
आपलं आपलं कसं असतं, मी घरातच राहून गेलो तरी कारण माझं सगळं डबुल आहे म्हटलं मग पिशाच हो पण नारायण नागपुडी करा त्रिपिंडी करा तर आपण म्हणून ईश्वरी भावना करायची म्हणजे आपली वृत्ती बदलायची की हे आपल्याला बरोबर न्यायचं नाही अशी वृत्ती करायची हे आपलं नाही संपत्ती नाही कपडे नाही दगड नाही काही नाही पोरं नाही कोणी नाही आपलं नाही आहे ना कारण ते कुठपर्यंत येणार आहे स्मशानापर्यंत मग ते कसे काय आपले जे आपल्या बरोबर येणार आहे त्याची वृत्ती बदलली पाहिजे म्हणून वृत्ती शुद्ध केली पाहिजे आता उत्तम पुरुष आणि पुरुषोत्तम कसं असतो याचा तत्व आपण उद्याच्या विभजनात पाहू हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान।